पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चीन दरम्यान प्रचंड तणावाची परिस्थिती असताना भारताने शनिवारीच एक महत्वपूर्ण चाचणी केली. या चाचणीमुळे युद्ध प्रसंगामध्ये भारताची अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता आणखी वाढली आहे. महत्वाचं म्हणजे भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर हे घातक शस्त्र विकसित केलं. सुपरसॉनिक ब्रह्मोस पाठोपाठ भारताने शनिवारी शौर्य या अण्वस्त्र वाहून नेऊ शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. शौर्य ही पाणबुडीतून डागल्या जाणाऱ्या K-15 क्षेपणास्त्राची पुढची आवृत्ती आहे. K-15 पाणबुडीतून तर शौर्य क्षेपणास्त्र जमिनीवरून डागता येतं. ही दोन्ही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून K-मिसाईल कुटुंबाचा भाग आहेत. शत्रूच्या मनात धाक निर्माण करणारी ही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नेमकी कशी आहेत, त्यांचं रणनीतिक महत्व काय आहे आणि या क्षेपणास्त्रांच्या अलीकडे झालेल्या चाचण्या याबद्दल आज आपण जाणून घेऊया. के कुटुंबातील क्षेपणास्त्र प्रामुख्याने पाणबुडीतून डागली जाणारी स्वदेशी क्षेपणास्त्र आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO ने ही क्षेपणास्त्र विकसित केली आहेत. भारताचे दिवंगत राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं नाव या क्षेपणास्त्रांना देण्यात आलं आहे. पाणबुडीतून डागता येणाऱ्या या क्षेपणास्त्र निर्मितीच्या कार्यक्रमाची सुरुवात 1990 दशकात झाली. शौर्याच्या यशस्वी चाचणीमुळे जमीन, समुद्र आणि हवेतून अचूक अण्वस्त्र हल्ला करण्याची भारताची क्षमता आणखीन वाढली आहे. शौर्याच्या तुलनेत पाणबुडीतून डागलं जाणारं K-15 क्षेपणास्त्र वजनाने हलकं, छोटं आणि स्टेल्थियर आहे. स्टेल्थियर म्हणजे सहजतेने शत्रूच्या रडारच्या टप्प्यात येणार नाही असं. भारताकडे अग्निमालिकेतील क्षेपणास्त्र आहेत. मध्यम दीर्घपल्ल्याची अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम असलेली ही आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहेत. पाकिस्तान आणि चीनची अनेक शहरं अग्निक्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात. भारताच्या अरिहंत वर्गातील अण्वस्त्र पाणबुडीतून K-मालिकेतील क्षेपणास्त्र डागता येतात. शौर्य ही K-15 सागरिका क्षेपणास्त्राची जमिनीवरील आवृत्ती आहे. या क्षेपणास्त्राची रेंज 750 किलोमीटर आहे. के कुटुंबातीलच 3,500 किलोमीटर रेंज असलेल्या K-4 क्षेपणास्त्राची भारताने आतापर्यंत अनेकदा चाचणी केली आहे. के कुटुंबातीलच K-5 आणि K-6 क्षेपणास्त्र विकसित करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. या क्षेपणास्त्रांची रेंज अनुक्रमे 5,000 आणि 6,000 किलोमीटर आहे. 2010 K-15 आणि K-4 क्षेपणास्त्रांच्या चाचण्या सुरू झाल्या होत्या. पाण्याखालून अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता प्राप्त करण्याचं रणनीतिक दृष्टीने खूप महत्त्व आहे. जमीन आणि हवाई मार्गानेच नव्हे तर समुद्रमार्गेही आपल्यावर अण्वस्त्र हल्ला होऊ शकतो, यामुळे शत्रूच्या मनात एक धाक निर्माण होईल. भारताकडे सध्या अरिहंत वर्गातील अण्वस्त्र पाणबुडी आहे. सर्व चाचण्या पूर्ण केल्यानंतर ही पाणबुडी नौदलात रुजू झाली. आणखीन काही अण्वस्त्र पाणबुड्यांचे प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. या अण्वस्त्र पाणबुड्यातून ही अण्वस्त्र हल्ला करू शकणारी क्षेपणास्त्र डागता येऊ शकतात. चीन आणि पाकिस्तान या दोन शेजाऱ्यांची कृत्य पाहिली तर भारताने आज मिळवलेली क्षमता भविष्यात खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चीनच्या आज अनेक पाणबुड्या या हिंदी महासागर क्षेत्रात फिरत असतात. त्यात अनेक अण्वस्त्र सज्ज पाणबुड्या आहेत. त्यामुळे भारताकडे सुद्धा त्याच तोडीच्या पाणबुड्या आणि क्षेपणास्त्र आवश्यक आहेत. K-15 मालिकेतील क्षेपणास्त्रांमुळे भारताला ती क्षमता प्राप्त झाली आहे. यावर्षी जानेवारीच्या 3 आठवड्यात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरून 6 दिवसांच्या अंतराने K-4 क्षेपणास्त्रांच्या 2 यशस्वी चाचण्या करण्यात आल्या. INS अरिहंत या अण्वस्त्र पाणबुडीवर K-4 क्षेपणास्त्र तैनात करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल होतं. शनिवारच्या शौर्याच्या चाचणीत अनेक महत्त्वाचे निकष तपासण्यात आले. शौर्य क्षेपणास्त्र हे भारताच्या K-मिसाईल कुटुंबाचाच एक भाग आहे. या क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे ते प्रवासादरम्यान कधीही मार्ग बदलू शकतं. त्यामुळे शत्रूवर अचूकतेने प्रहार करण्याची भारताची क्षमता आता कैकपटीने वाढणार आहे. शौर्याचं हे यश चीन आणि पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा मानली जाते.